दरवर्षी एकच एक पीक घेतल्यामुळे कमी झालेले अन्नद्रव्य, त्याचबरोबर पशुधनाची कमतरता, त्यामुळे शेणखत कमी आणि शेणखताचा वापर काही ठिकाणी तर झिरो प्रमाणात व्हायला लागलाय. सेंद्रिय कर्ब सुद्धा कमी झालेला आहे. अशामुळे सोयाबीनचा किंवा इतर पिकांचा उत्पादन खर्च वाढलाय, परंतु उत्पादन कमी झालेले. उत्पादन वाढवायचं असेल अतिशय सर्वसामान्य शेतकऱ्यांनी जरी हा व्हिडिओ बघितला तर त्यांना सुद्धा चांगलं किंवा रेकॉर्ड ब्रेक उत्पादन या खत व्यवस्थापनाच्या माध्यमातून मिळू शकतं. इतक्या सोप्या भाषेत आपण सोयाबीनचं खत व्यवस्थापन जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. आता खतांचा विचार जर केला तर जमिनीचा पोत बघणं गरजेचं आहे, त्यानंतर आपलं खतांचं व्यवस्थापन याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे, आणि जमिनीत कशाची कमतरता आहे ती कमतरता भरून निघणारी खतं, म्हणजे जे पाहिजे ते खत, नेमकं ते खत देणं, या बाबींवर जर लक्ष दिलं तर आपल्याला अपेक्षित उत्पादन गाठता येतं. आता दोन प्रकारची खतं वापरली जातात, एक म्हणजे रासायनिक आणि दुसरं म्हणजे सेंद्रिय. तर आपण आता सेंद्रिय तर अत्यंत कमी केलंय, बोट्याच्या कांडावर मोजता येतील इतकेच लोक सेंद्रिय खत या ठिकाणी वापरतात. बाकी सर्रास आम्ही आमच्या जमिनीत स्लॅब करून टाकलेले आहेत रासायनिक खतं वापरू. आता हे खत वापरत असताना माती परीक्षण आम्ही करतच नाही. माती परीक्षण केल्यानंतर तुमच्या जमिनीमध्ये नत्र, स्फुरद, पालाशाचं प्रमाण किती आहे, त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्याचं प्रमाण किती आहे, त्यामुळे तुम्हाला ते प्रमाण भरून काढण्यासाठी तुम्हाला माहिती मिळते, आणि त्या माध्यमातून तुम्ही तेच खत देता, म्हणजे जमिनीला नेमकं काय पाहिजे ते नेमकं मिळतं, त्याच्यामुळे उत्पादन चांगलं येतं, पीक भरून राहतं. परंतु हल्ली आपण काय करतो की माती परीक्षण करत नाही. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे माती परीक्षण करतात त्यांनी कुठले कशा प्रकारे खत टाकायचं, आणि जे माती परीक्षण करत नाही तर आता वेळेवर माती परीक्षण तर होऊ शकणार नाही, तर त्यांच्यासाठी सुद्धा कसं व्यवस्थापन करायचं खताचं हे सुद्धा जाणून घेणार आहोत. आता रासायनिक वापरायचं नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, 4 ते 5 टन हे शेणखत हेक्टरी टाकायचं आहे, आणि त्याच्यासोबत तुम्हाला गांडूळ खताचा वापर करायचा आहे. तुम्हाला कुठल्याही रासायनिक खताची गरज त्यामध्ये पडणार नाही. परंतु आता पशुधन राहिलं नाही, त्यामुळे शेणखत राहिलं नाही. शेणखत म्हणजे अक्षरशः इतकं दुर्मिळ झालं की ते भेटतही नाही. आणि शेणखतामध्ये दोन प्रकार असतात, कुजलेलं जे असतं ते शेणखत असतं, सडलेलं ते ज्याचा सडका वास येतो ते खत नसतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुजलेलं घ्यावं, सडलेलं घेऊ नये. आपली शेती पूर्ण कृषी केंद्र चालकाच्या भरोशावर असते किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या इतर लोक कोणतं खत आणतात त्यानुसार आपण शेती करतो. 75 वर्ष झाले देश स्वतंत्र होऊन, तेव्हापासून आपण शेती करतोय. परंतु साध्या साध्या गोष्टी सुद्धा शेतकऱ्याला शेतीतल्या माहीत नाहीत, हे वाईट वाटतं. खतांचे ग्रेड माहीत नाहीत, नत्र काय काम करतं, स्फुरद काय काम करतं, पालास काय काम करतं हे माहीत नाही. 70 वर्ष झाले तेच कीटकनाशकं वापरतोय, त्याचे नाव माहित नाही, ते कंटेन माहित नाही, ते काय काम करतं हे सुद्धा माहित नाही. हे मला असं वाटतं शेतकऱ्यांचं अपयश आहे. त्यामुळे आपण योग्य तो सल्ला घेऊनच खत व्यवस्थापन करावं. सध्या आपण बाजारामध्ये जातो, 10-20-20 द्या, 20-20-13 द्या, 23-23-0 द्या, 24-24-0 द्या, किंवा तुमचं 12-32-16 द्या, अमुक द्या, ढमुक द्या, अशा पद्धतीनं आपण ते खत आणतो. पण तुमच्या जमिनीला खरं त्याची आवश्यकता आहे का, किंवा त्याचा खरंच वापर किती करावा लागतो हे कसलंही माहीत नसतं. सिंगल सुपर फॉस्फेट आधी टाकायचं, त्यानंतर एकरी एक बॅग एनपीकेची टाकायची, झाली आमची पेरणी. परंतु तुमच्या पिकासाठी काय लागतं, तुम्ही पीक कुठलं निवडलंय, मग सोयाबीन निवडलं तर त्या सोयाबीनला नत्र, स्फुरद, पालाश, मायक्रोन्यूट्रिएंट इत्यादी मूलद्र अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. तर मग त्या आवश्यकतेनुसार त्याला ते पुरवण्यात येतं का, जमिनीमध्ये कोणतं अन्नद्रव्य आहे कोणतं नाहीये हे आपल्याला माती परीक्षणातून कळतं. आता ज्यांनी माती परीक्षण केलं त्यांच्या माती परीक्षण रिपोर्टवर त्या ठिकाणी तुमच्या जमिनीमध्ये पालास किती आहे, स्फुरद किती आहे, नत्र किती आहे याचा त्या ठिकाणी उल्लेख असतो. आणि त्या उल्लेखानुसार ज्याचं प्रमाण कमी आहे ते तुम्हाला प्रमाण जास्त देणं गरजेचं असतं. परंतु आता ज्यांनी माती परीक्षण केलेलं नाही अशा शेतकऱ्यांसाठीचं आपण खत व्यवस्थापन विद्यापीठाच्या डोजनुसार जाणून घेऊयात. आता विद्यापीठाची शिफारस काय आहे, तर 40-80-40-20 याला आपण एनपीकेएस म्हणतो. पहिले 40 म्हणजे काय तर नत्र, दुसरे 80 म्हणजे काय तर स्फुरद, तिसरे 40 म्हणजे काय तर पालाश, आणि चौथे 20 म्हणजे काय तर सल्फर. आता पहिले एनपीकेच्या बॅग असतात तुम्ही 10-26-26 किंवा बाकीचे जे ग्रेड आणता 24-24-0 किंवा XYZ याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाशचं प्रमाण असतं, जिथं शेवट 0 येतो त्यावेळेस तुमचं त्या ठिकाणी पालाश नसतं. तुम्हाला खताची बॅग पण समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर आता हा विद्यापीठाचा डोस काय तर आहे 40-80-40-20 एनपीकेएस म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश आणि सल्फर. सोयाबीन हे तेलबियायुक्त पीक असल्यामुळं सल्फरचा वापर त्याच्यामध्ये केला गेला पाहिजे. त्याच्यामुळं तुमच्या सीडला, बियाण्याला चेकाकी असेल, तेलाचं प्रमाण वाढणं असेल, सोयाबीनच्या दाण्याचं वजन वाढणं असेल, या सगळ्या गोष्टी होत असतात. आता ही मात्रा देण्यासाठी तुम्हाला 60-70 किलो DAP, आता हा जो डोस मी तुम्हाला सांगितला ना, हा जो रेशो 40-80-40-20 हा जर तुम्हाला हेक्टरी मी सांगतोय, 2.5 एकराचं तुम्हाला सांगतोय, त्यानंतर तुम्ही एकरी गणित काढा. तर 60-70 किलो तुम्हाला DAP, 10 किलो युरिया म्हणजे नत्र, त्यानंतर 20 किलो पालाश आणि 8 किलो गंधक इतकं मिक्स करायचं, हेक्टरी द्यायचं.
हे झालं तुमचं एका हेक्टरचं 40-80-40-20 अशा पद्धतीनं. त्यानंतर जर तुम्हाला हे द्यायचं नसेल आणि तुम्हाला हा 40-80-40-20 डोस विद्यापीठाचा कम्प्लीट करायचा असेल, हा विद्यापीठाचा डोस कम्प्लीट करताना आपण डीएपीचा वापर केला, परंतु अनेक शेतकरी डीएपी त्या ठिकाणी वापरत नाही, त्यांना आधी सिंगल सुपरफॉस्फेट वापरावं वाटतं. तर जर तुम्हाला सिंगल सुपरफॉस्फेट वापरायचा असेल, आता मी तुम्हाला दोन तीन पद्धती सांगतोय. आता पहिलं सांगितलं तुम्हाला हा ग्रेड कम्प्लीट कसा करायचा, तर हे जर तुम्हाला करायचं नसेल तर आता दुसरा हा किंवा तो बर का, म्हणजे दोन्ही पण पद्धतीने करायचं नाही. आता दुसरं काय आहे तर सिंगल सुपरफॉस्फेट तुम्हाला एकरी 2 बॅग टाकायचं आहे, त्यानंतर तुम्हाला डीएपी टाकायचं आहे 30-40 किलो. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही टाकलं. सिंगल सुपरफॉस्फेट वापरत असताना झिंक कोटेड वापरा, त्याच्यामध्ये झिंक बोरॉन ते कोटेड असतं, त्यामुळे तुम्हाला झिंक सल्फेट, फेरस सल्फेट किंवा हे वेगळं देण्याची गरज नाही, बोरॉन वेगळं देण्याची गरज नाही, त्याच्यामध्ये ते कोटेड असतं. अशा पद्धतीने तुम्ही पेरणी करू शकता. हेही जर तुम्हाला वापरायचं नसेल, तुम्ही डीएपीच वापरत नसाल, तर मग 20-20-13 तुम्ही वापरू शकता. तर 20-20-13 खत वापरायचे असलीस पेरणीपूर्वी एकरी 2 बॅग सिंगल सुपरफॉस्फेट टाकायचं पेरणीच्या आधी. त्याच्यानंतर पेरणी करताना 70-75 किलो तुम्हाला काय टाकायचंय, 1.5 बॅग काय टाकायचंय, 20-20-13 टाकायचंय. आणि त्यानंतर पालाची कमतरता असेल, आता आपल्या विदर्भ मराठवाडा किंवा आपली जी माती आहे याच्यामध्ये पालाचं प्रमाण बऱ्यापैकी आहे, त्यामुळं पालाची फार तर गरज पडत नाही, परंतु 5-10 किलो आपण हेक्टरी त्या ठिकाणी 10-15 किलो हेक्टरी पालाश वापरायला हरकत नाही. तर मग तुम्ही 10 किलोपर्यंत हेक्टरी त्या ठिकाणी पालाश वापरू शकता. हे प्रमाण मी तुम्हाला हेक्टरी सांगतोय. अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही प्रकारचं माती परीक्षण केलेलं नसेल तर विद्यापीठाच्या शिफारसीनुसार तुमचं खत व्यवस्थापन करू शकता. परत एका वाक्यात सांगतो की तुम्हाला हे खत व्यवस्थापन करत असताना कोणत्यातरी चांगल्या माणसाचा सल्ला घेणं गरजेचं आहे किंवा माती परीक्षण करणं गरजेचं आहे. या व्हिडिओ बघून तुम्ही शांततेने समजून घेऊन त्यानुसार खत व्यवस्थापन करू शकता. त्यानंतर मागच्या वर्षी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उमणीचा प्रादुर्भाव दिसून आला, त्यानंतर शत्रू कीटकांचा प्रादुर्भाव दिसून आला, तर या कीटकांसाठी प्रभावी कीटकनाशक जे ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये येतं फर्टेरा, तर ते कोलेंट्रिनिपोल 0.4% आहे, तर याचा वापर आपल्याला करायचा आहे. जेणेकरून हा वापर आपल्याला या खतांमध्ये मिक्स करून करायचा आहे. हेक्टरी तुम्ही याचं प्रमाण त्या ठिकाणी 4-5 किलो करू शकता. 4 किलोची बॅग भेटती ती, तर ते तुम्ही करू शकता. याच्यामुळे काय होईल की तुमची समोरचं नियोजन तुम्हाला करता येईल, म्हणजे प्रथम उपचार करू शकतो आपण हुमणी असेल किंवा जे शत्रू कीटक असतील त्यांना मारण्यासाठी. बरोबर, आता पेरणी झाल्यानंतर जवळपास 5-10-15 दिवसांनी तुमची सोयाबीन पिवळी पडायला लागते. अनेक लोक त्याला येलो मोजॅक संबोधतात, परंतु येलो मोजॅक इतक्या सुरुवातीच्या स्टेजला येत नाही. जेव्हा सुरुवातीला सोयाबीन उगून आल्या ती जर पिवळी पडायला लागली तर अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे ती पिवळी पडायला लागते. म्हणजे झिंक सल्फेट असेल, फेरस सल्फेट असेल, अमोनियम सल्फेट असेल याचा वापर तुम्हाला करणं गरजेचं आहे. पेरणी करताना तुम्हाला तो प्रॉब्लेम दिसणार नाही. जर तुम्ही पेरणी केल्यानंतर तशा पद्धतीचा प्रॉब्लेम दिसला तर अमोनियम सल्फेट जे सॉलिड फॉर्ममध्ये पोतं भेटतं 50 किलोचं किंवा 10-20 किलोचं जे काय असतं ते आणायचं, आणि तो एक युरियाच असतो परंतु तो वेगळ्या फॉर्ममध्ये आहे, त्यामुळं अमोनियम सल्फेट त्याला आपण म्हणतो, तो अमोनियम सल्फेट फॉर्ममध्ये आहे, तो आपण फेकून दिला तर त्याच्यामध्ये आपल्याला आपलं पीक लगेच हिरवं व्हायला लागतं. तर ती काळजी तुम्हाला घ्यायची आहे. अमोनियम सल्फेट युरिया न फेकता अमोनियम सल्फेटचा वापर करायचा आहे. झिंक असेल, फेरस असेल याच्या कमतरतेमुळे ते सगळं होतंय. तर तुम्हाला लिक्विडमध्ये सुद्धा एपीएमसीचं त्या ठिकाणी ते झिनेट्रा भेटतं, त्याचा सुद्धा वापर आपण करू शकतो. जे खत व्यवस्थापन सांगितलं यासाठी 2-3 हजार रुपये खर्च येऊ शकतो. आता हा खत व्यवस्थापन करत असताना तुम्हाला परत काय करायचंय की शेतामध्ये तुमची जीवाणू संख्या कशी वाढेल याच्यावर भर द्यायचा आहे. माणसामधला श्वास संपल्यानंतर माणूस मरून जातो, त्या पद्धतीनं जमिनीतला जर आपल्या शेतातला जर जीवाणू मेला किंवा जीवाणू संपला तर आपली जमीन ही मृत होते, ती तिच्यात कुठल्याच जीव राहत नाही. त्यामुळे जीवाणू असतील तर तुमचे पिकं येतील, तुमची जमीन वाचेल. त्यामुळे जीवाणू वाचण्यासाठी तुम्हाला बायो फर्टिलायझर, ट्रायकोडर्मा, रायझोबियम, पीएसबी, केएमबी याचा वापर करणं गरजेचं आहे. तर याचा वापर आपल्याला जमीन ओली असताना करायचा आहे. त्याच्यामध्ये गांडूळ खतामध्ये तुम्ही कालून जमीन ओली असताना याचं फेकून देऊ शकता, याचा स्प्रे करू शकता, ते ड्रिंचिंग करू शकता. तशा पद्धतीनं तुमच्या शेतामध्ये बायो फर्टिलायझर, ट्रायकोडर्मा, रायझोबियम याचा वापर होणं आणि ते वाढणं किंवा गांडुळांची संख्या वाढणं गरजेचं आहे, तरच आपली पुढचं शेतीचं भविष्यवय आहे. अशा पद्धतीने एकंदर संपूर्ण खत व्यवस्थापन तुम्हाला करायचं आहे. जर काही समजलं तर कमेंट्समध्ये विचारा. इंस्टाग्रामचा आयडी दिसतो त्या ठिकाणी फॉलो करा, त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. आपल्याच ज्ञानेश्वर करात पाटील अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा.